विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अबॅकस क्लास मध्ये आपण मायनस टेन फॉर्म्युला, मायनस टेन हा टेनचा रॉड, या मायनस टेनचा फॉर्म्युला कसा यूज करायचा त्याच पद्धतीने लेफ्ट हँडच्या बाजूला अजून एक आपण रॉड व्हिज्युअलाइज करतो, हंड्रेडचा रॉड, मायनस हंड्रेड फॉर्म्युला. सो आतापर्यंत आपण प्लस फाईव्ह फॉर्म्युला इन हाऊस कॅल्क्युलेशन साठी, प्लस फिफ्टी चा फॉर्म्युला इन हाऊसच्या कॅल्क्युलेशन साठी, त्याच्यातले इंटेजर्स आपण बघितले होते, फोरच्या फ्रेंड वन, थ्रीचा फ्रेंड टू, टूचा फ्रेंड थ्री, फोरचा फ्रेंड वन, वनचा फ्रेंड फोर, त्याच पद्धतीने फिफ्टीचा, प्लस फिफ्टीचा फॉर्म्युला, फोर्टीचा फ्रेंड टेन, टेनचा फ्रेंड फोर्टी, थर्टीचा फ्रेंड ट्वेंटी, ट्वेंटीचा फ्रेंड थर्टी, हे बघितलं होतं. आता याच्यात हे पण बघितलं होतं की जी प्रोसेस आपल्याला करायची आहे, जर मला ऍडिशन करायचं असेल, मला प्लस करायचं असेल, तर फ्रेंड त्याचा रिव्हर्स म्हणजे मायनस असतो. आणि आपण मायनस फाईव्हचा पण फॉर्म्युला बघितला होता इन हाऊस कॅल्क्युलेशन. इकडे लक्ष द्या, मायनस फाईव्हच्या फॉर्म्युल्यात आपण बघितलं होतं, जर माझ्याकडे सिक्स असेल आणि मायनस फोर करायचं आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, मायनस फोर, या सिक्स मधून मायनस फोर करायचं असेल, मायनस फोर इज इक्वल टू प्लस वन मायनस फाईव्ह, याला आपण मायनस फाईव्हचा फॉर्म्युला बोलतो, आन्सर इज टू. ओके, फोर्टी वन, हा फोर्टी टेनचा रॉड आणि हा राईट हँड युनिटचा रॉड, फोर्टी वन प्लस इलेवन किंवा प्लस ट्वेंटी वन करूया, प्लस ट्वेंटी वन, मला प्लस ट्वेंटी करायचंय, ट्वेंटी या फिफ्टीची हेल्प घेऊन आपण करणार आहोत, म्हणून मायनस थर्टी प्लस फिफ्टी आणि वन डायरेक्ट अवेलेबल, आन्सर इज द सिक्स्टी टू. क्लिअर आहे? मायनस फोर्टी, इकडे लक्ष द्या, मायनस फोर्टी, या फिफ्टीची हेल्प घेऊन आपण मायनस फोर्टी करणार आहोत, म्हणून मायनस फोर्टीचा फ्रेंड प्लस टेन मायनस फिफ्टी अँड आन्सर इज द ट्वेंटी टू. हे आपण काय बघितलं, जस्ट आजपर्यंत जे आधीच शिकलेलो आहोत, काय शिकलोय आपण, इन हाऊस कॅल्क्युलेशन मध्ये प्लस फाईव्ह फॉर्म्युला, मायनस फाईव्ह फॉर्म्युला, इन हाऊस कॅल्क्युलेशन मध्ये टेनच्या रॉड मध्ये प्लस फिफ्टीचा फॉर्म्युला, मायनस फिफ्टीचा फॉर्म्युला, जस्ट आपण रिकॅप केलंय, जस्ट आठवण करून घेतली की फॉर्म्युले आपण कुठले कुठले शिकलोय, म्हणून प्लस फाईव्ह फॉर्म्युला, मायनस फाईव्ह फॉर्म्युला, प्लस फिफ्टी फॉर्म्युला, मायनस फिफ्टी फॉर्म्युला आपण शिकलोय. त्याच्या पुढे जाऊन आपण पुन्हा त्याच्या पुढे जाऊन आपण असं शिकलो होतो की जेव्हा माझ्याकडे नाईन असेल आणि मला प्लस एट करायचं आहे किंवा प्लस वन करायचं आहे, प्लस फोर करायचं आहे, तर दॅट टाइम माझ्याकडे इकडे फोर अवेलेबल नाहीये, सो दॅट टाइम मी नेक्स्ट हाऊसची हेल्प घेतो, नेक्स्ट हाऊसची, आणि दॅट टाइम मला प्लस टेनचा फॉर्म्युला आपण युज करतो, म्हणून फोरचा फ्रेंड, फोरचा फ्रेंड, आपण टेनचे बेस बघितले होते, सेम आहे टेनचे बेस, टेनच्या बेस मध्ये बोला माझ्या बरोबर सर्वजण, टेनच्या बेस मध्ये नाईनचा फ्रेंड वन, वनचा फ्रेंड नाईन, बोला सर्वजण, एटचा फ्रेंड टू, टूचा फ्रेंड एट, सेव्हनचा फ्रेंड थ्री, थ्रीचा फ्रेंड सेव्हन, सिक्सचा फ्रेंड फोर, फोरचा फ्रेंड सिक्स, फाईव्हचा फ्रेंड फाईव्ह, एवढे आपण बेस नाईन वैदिक मॅथमॅटिक मध्ये, पण आपण टेनचं सर्कल जेव्हा बघितलं त्या टेनच्या सर्कल मध्ये हे बेसेस आपण शिकलो होतो. सो सर्वांना फ्रेंड्स क्विकली रिमेंबर करायचे, क्विकली रिकॉल करायचे, मी ज्या पद्धतीने स्पीडने बोलतोय, फाईव्हचे इंटेजर्स फोर वन, वन फोर, थ्री टू, टू वन, फिफ्टी टेन, फोर्टी, फोर्टी टेन, थर्टी ट्वेंटी, ट्वेंटी थर्टी, हे फिफ्टीचे झाले. आता टेनचे नाईन वन, वन नाईन, एट टू, टू एट, सेव्हन थ्री, थ्री सेव्हन, सिक्स फोर, फोर सिक्स, फाईव्हचा फ्रेंड फाईव्ह, अशा पद्धतीने हे अंक एकमेकाचे फ्रेंड. तर या टेनच्या बेस मधून आपण शिकलो होतो नाईन प्लस फोर, सो फोर इज नॉट अवेलेबल, सो फोरचा फ्रेंड मायनस सिक्स, म्हणजे काय, जी प्रोसेस मला करायची प्लस फोर करायचा आहे, प्लस फोरचा फ्रेंड काय आहे रिव्हर्स मोड मध्ये, मायनस सिक्स, मायनस सिक्स, मायनस सिक्स, प्लस टेन, याला प्लस टेनचा फॉर्म्युला म्हणतात, आन्सर इज द थर्टीन. प्लस सेव्हन, इकडे लक्ष द्या, युनिट रॉड मध्ये सेव्हन अवेलेबल नाहीये, पण सेव्हनचा फ्रेंड कोण आहे, थ्री, मायनस थ्री प्लस टेन, आन्सर इज द ट्वेंटी. प्लस फाईव्ह, अगेन प्लस फाईव्ह, पुन्हा जी प्रोसेस मला युनिट रॉड वर करायची त्यासाठी मी युनिट रॉड कडे गेलो, आस्क टू युनिट रॉड, तुझ्याकडे फाईव्ह अवेलेबल आहे, त्याने सांगितलं नो नो, म्हणून लगेच आपण प्लस टेनचा फॉर्म्युला, म्हणून फाईव्हचा फ्रेंड फाईव्ह, मायनस फाईव्ह
प्लस 10 आंसर इज द 30. विद्यार्थी मित्रांनो जस्ट आपण रिव्हिजन केलं कारण याच्या आधी आपण हे सर्व फॉर्म्युले शिकलेलं आहोत आणि आपण याची प्रॅक्टिस केलेली आहे. याच्या सर्व प्रॅक्टिस शीट मी तुम्हाला ऑलरेडी पाठवल्या आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये अवेलेबल नसतील तर मला तुम्ही पर्सनल मेसेज करा, मी तुम्हाला प्रॅक्टिस शीट पाठवेल. त्याच पद्धतीने टेस्ट पण पाठवली असेल मी तुम्हाला, सो पुन्हा एकदा ग्रुपमध्ये चेक करा. 1 2 1 2 या डायरेक्ट साठी, 2 3 या प्लस 5 फॉर्म्युल्यासाठी, त्यानंतर 4 4 अँड 5 या मायनस 5 फॉर्म्युल्यासाठी आणि 6 आणि 7 या प्लस टेनच्या फॉर्म्युल्यासाठी. तुम्हाला या टेस्ट पुन्हा पुन्हा सॉल्व करून बघायच्या, पुन्हा स्पीडअप करायचं. तुम्हाला समजा सुरुवातीला तुम्हाला अर्धा तास या टेस्ट सॉल्व करायला लागत असेल तर प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस दोनदा मला वाटतं 2-4 वेळा किंवा 5 वेळा 6 वेळा सोडून तुमचा कमीत कमी 10 मिनिटाच्या आतमध्ये टायमिंग येत असेल तर यु आर ऑन राईट ट्रॅक, यु आर राईट प्रॅक्टिस. सो विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस जरुरी आहे, प्रॅक्टिस करा, रोज 10 सम कमीत कमी करा. प्रॅक्टिस पेपर सोडवताना त्याचा टाइम नोट करा. मात्र टाइप प्रॅक्टिस पेपर जो टेस्ट पेपर असतो, टेस्ट सोडवताना मात्र एका सिटिंग मध्ये मोबाईलवर टायमिंग लावून सॉल्व्ह करा आणि रोज कमीत कमी 10 सम तुम्ही सोडवणार आहेत. फिंगरिंगवर 10 सम, टूलवर 10 सम आणि मम्मी पप्पांकडनं मदत घेऊन जे तुम्ही आधीच्या वीकमध्ये सोडवले ते तुम्हाला त्यांना विचारायला सांगायचे की डोळे बंद करून कॅल्क्युलेशन करून बघा. थोडी चूक होत असेल, त्याचं कारण एकच आहे, तुमची एकाग्रता कमी पडते आणि तुमचं फिंगरिंग चुकतंय. जर तुमचं फिंगरिंग करेक्ट असेल आणि एकाग्रता असेल तर तुम्हाला 100% आन्सर व्हिज्युलाइज होईल. अजून काही मदत लागली तर पहिल्या दिवसापासूनचे आपले टप्प्याटप्प्याने ज्या मिस्टेक्स मध्ये तुमच्या मिस्टेक्स होतील त्या टप्प्यात मिस्टेक होत असतील पुन्हा लक्ष द्या. आपल्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या चॅनलवर डायरेक्ट सम, प्लस 5 फॉर्म्युला, मायनस 5 फॉर्म्युला, प्लस 10 फॉर्म्युला आणि आपण आज जो शिकतोय मायनस 10 फॉर्म्युला हे सर्व फॉर्म्युल्यांचे व्हिडिओज युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत मित्रांनो. मात्र ते पुन्हा पुन्हा बघून त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करणं हे आपलं काम आहे. सो नो प्रॉब्लेम, वंडरफुल, तुम्ही या सर्व पद्धतीने केलंय. जस्ट रिकॉल, एक रिमेंबर करून देतोय की आपल्याला प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची. सो आज आपण मायनस 10 फॉर्म्युला बघूया. सो स्क्रीन शेअरिंगवर जाऊया. मित्रांनो आपल्या समोर हे जे प्रॅक्टिस शीट दिसतंय या प्रॅक्टिस शीट पण आपण सॉल्व्ह करू. थोडस माझ्याबरोबर फास्ट बोला, ओके. इकडे लक्ष द्या, हा 10 दिसतोय तुम्हाला. इट इज अ बेस ऑफ 10 अँड बेस ऑफ 100 दिसतोय. 10 आणि 100 याचे बेसेस येते. बोला सर्व 9 चा फ्रेंड 1. आता इथं साईन नाही, जर मी इथं प्लस 9 म्हटलं असतं, प्लीज इकडे लक्ष द्या, प्लस 9 तर आपण काय केलं असतं, मायनस 1 केलं असतं. पण ओनली प्लेन डिजिट आहे, नो एनी साईन. सो आपण प्लेन डी तसा फ्रेंड्स लिहूया, राईट करूया. ओके, 9 चा फ्रेंड 1, 8 चा फ्रेंड 2, थोडासा फास्ट, 7 चा फ्रेंड 3, 6 चा फ्रेंड 4, 5 चा फ्रेंड 5, 4 चा फ्रेंड 6, 3 चा फ्रेंड 7, 2 चा फ्रेंड 8, अगेन 5 चा फ्रेंड 5 अँड 4 चा फ्रेंड 6. वंडरफुल, येतंय तुम्हाला सरांना. पुन्हा तसंच बोलायचंय, 100 चे बेस घेऊ आपण. 90 चा फ्रेंड बोला सर्व 10, 80 चा फ्रेंड 20 बोलायचंय पण तुम्ही सरांनी, 70 चा फ्रेंड 30, 60 चा फ्रेंड 40, 50 चा फ्रेंड 50, 40 चा फ्रेंड 60. वा वंडरफुल, सर्वांना अशा पद्धतीने रिकॉल झाले असतील असं समजतो. आणि एक जस्ट याच्या आधीचे जे फॉर्म्युले झालेत त्यांच्याबद्दल थोडस आपण प्रॅक्टिस करून घेऊया. आपण जेव्हा मित्रांनो जेव्हा प्लस 5 फॉर्म्युला शिकत होतो त्यावेळेस इकडे लक्ष द्या, कारण मला प्लस 1 करायचं आहे. आणि जेव्हा प्लस 5 फॉर्म्युला शिकत होतो तर 5 चे आपण इंटेजर शिकलो होतो, ऑलरेडी जस्ट रिकॉल करून देतो. 5 चे इंटेजर आपण शिकलो होतो, सिंपल आहे, 4 चा फ्रेंड 1, 1 चा फ्रेंड 4, 3 चा फ्रेंड 2 अँड 2 चा फ्रेंड 3 हे आपण शिकलो होतो. मग पुन्हा इकडे लक्ष द्या, प्लस 1 इज इक्वल टू -4, कारण मला प्लस 1 करायचं आहे म्हणून फ्रेंड काय होईल, मायनस होईल. प्लस 4 इज इक्वल टू -1 +5, +2 इज इक्वल टू -3 +5, +3 इज इक्वल टू -2 +5, अशा पद्धतीने
रिदमिक रिदमिक जर तुम्ही प्रॅक्टिस केली सो डेफिनेटली तुम्हाला रिकॉल करताना इजी होईल. आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीने कराल थ्री प्लस फोर इज नॉट अवेलेबल सो व्हॉट वी डू, कारण फाईव्ह ची हेल्प होणार आहे आपल्याला, मायनस वन प्लस फाईव्ह ऑटोमॅटिक. तुमचं या रिदमिकने प्रॅक्टिस केली तर मोठे मोठे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला स्पीड अप पण करता येईल आणि एन्जॉय पण करता येईल. सो मायनस फोर प्लीज इकडे लक्ष द्या सर्व, मायनस फोरचा फ्रेंड आता इथं मात्र साईन चुकली बाळांनो, इथं साईन चुकली, इकडे लक्ष द्या, इथं साईन चुकली प्लस वन अँड मायनस टू ला आपण काय करूया प्लस थ्री ला आपण काय करणार प्लस टू, आणि हा मायनस वन ला काय करणार आपण प्लस फोर, आणि यालाच आपण म्हणतो मायनस फाईव्हचा फॉर्म्युला. सर्वजण बोला मायनस फोर इज इक्वल टू प्लस वन, कारण फ्रेंड हा काय असतो अपोजिट असतो म्हणून प्लस वन मायनस फाईव्ह. वंडरफुल. त्याच पद्धतीने आपण 9 to 1 चे फॉर्म्युले बघितले. ओके सो एकदा जस्ट रिकॉल करून घेऊ आपण, नो प्रॉब्लेम, रिकॉल करून घेऊ. ओके एव्हरीवन सो जस्ट माझ्याबरोबर थोडस फास्टली बोला म्हणजे आपल्याला थोडस सोपं जाईल मित्रांनो. ओके थोडं फास्ट. प्लस टू, जेव्हा मला प्लस 10 चा फॉर्म्युला युज करायचा तेव्हा प्लस टू चा फ्रेंड मायनस 8, प्लस 5 चा फॉर्म्युला मायनस 5, प्लस 3 चा फॉर्म्युला प्लस 3 इज इक्वल टू बोलायचं प्लस 3 इज इक्वल टू मायनस 7 प्लस 10, प्लस 6 इज इक्वल टू मायनस 4 प्लस 10, प्लस 9 इज इक्वल टू मायनस 1 प्लस 10, प्लस 7 इज इक्वल टू मायनस 3 प्लस 10, प्लस 4 इज इक्वल टू मायनस 6 प्लस 10, प्लस 8 इज इक्वल टू मायनस 2 प्लस 10, अँड प्लस 1 इज इक्वल टू मायनस 9 प्लस 10. वाव वंडरफुल. अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युले आधी ऑलरेडी शिकलोय पण जस्ट रिकॅप व्हावं, तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी, आणि आपण आता जे फॉर्म्युले शिकणार आहोत ती याच्याच बेसवर आहेत, थोडस प्रॅक्टिस करूया आणि मग आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल. सो हा व्हिडिओ समजण्यासाठी ज्यांना समजणार असेल त्यांनी पुन्हा बघा. सर्वजण इकडे लक्ष द्या, आता -20 आहे. सो आपण हे कसले बेस असतील, 100 बेस असतील, आणि इकडे -6 आहे म्हणून हे असतील 10 बेस. ओके सर्वजण बोला -20 चा फॉर्म फ्रेंड प्लस एटी बोला सर्वजण. -30 चा फ्रेंड प्लस सेवन्टी. -10 चा फॉर्म्युला +90, कारण आता मायनस आहे म्हणून आपल्याला साईन द्यावीच लागेल. -40 चा फ्रेंड +60. समजतंय सरांना? या पद्धतीने ही सीट सॉल्व करायची. तुम्ही इकडे बघूया आपण -7 चा फ्रेंड +3, कारण 3 आणि 7 हा 10 चा बेस आहे. ओके -2 म्हणून आपण काय लिहू +8, कारण 8 आणि 2 काय आहे 10 चा बेस आहे. सो अशा पद्धतीने हे फॉर्म्युले जे जस्ट आपण आता प्रॅक्टिस करूया सर्वजण. ओके एक आपण 2-3 कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करूया आणि मग आपल्याला क्लिअर कन्सेप्ट होती. ओके चलो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके 10 रॉड हा माझा 10 रॉड आहे. ओके सर्वजण 10 रॉड, 10 -9. आता 9 म्हटलं की मी युनिट रॉड कडे गेलो पण युनिट रॉड वर 0 आहे म्हणून -9 मी नाही करू शकत, म्हणून आपल्याला कोणाची हेल्प घ्यायची आहे, 10 रॉडची घ्यायची, -9 करायचं आहे. म्हणून -9 चा फॉर्म्युला काय, +1 -10. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 1. वाव वंडरफुल करताय तुम्ही, म्हणून आन्सर इज द 1. 12 इकडे लक्ष द्या, 12 अगेन -9. 9 युनिट रॉड वर मी नाही करू शकत -9, कारण फक्त 2 अवेलेबल आहेत माझ्याकडे, या 2 मधून मी -9 नाही करू शकत, म्हणून मला हेल्प कोणाची लागेल, 10 रॉडची लागेल. म्हणून व्हॉट इज द फॉर्म्युला -9 चा, -9 इज इक्वल टू +1 -10. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 3. विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे कारण आता खूप सारे फॉर्म्युलेज एकत्र येत आहेत आणि या फॉर्म्युल्यांचा आपण अप्लाय करतोय आणि याच्यात खूप सारे मुलांचं कन्फ्युजन पण होतं, पण नो प्रॉब्लेम. यालाच म्हणतात ब्रेन डेव्हलपमेंट, यालाच म्हणतात ब्रेन ट्रेन. तुमच्याकडे खूप सारे फॉर्म्युलेज अवेलेबल आहेत. यू आर इन स्ट्रगल सिच्युएशन, यू आर इन प्रॉब्लेम, दॅट टाईम राईट थिंकिंग, राईट टाईम राईट सोल्युशन तुम्हाला शोधायचं आहे. फॉर एक्झाम्पल करा सर्वजण, ओके 24 -8
फोर मधून मायनस एट नाही करू शकत आपण, म्हणून कोणाची हेल्प घेणार आहोत आपण, आपण हेल्प घेणार आहोत टेनच्या रॉडची. म्हणून मायनस एट चा फॉर्म्युला बोला सर्वजण, मायनस टू प्लस टेन, व्हॉट इज द आन्सर, आन्सर इज द 32. वा वंडरफुल, त्या पद्धतीने आपण हे सम करून घ्या. 17 करा सर्वजण, 17 प्लस एट, सॉरी मायनस एट, मायनस एट आपण करू शकतो, प्लस एट करायचं असतं तर कसं करू, लक्ष द्या सर्वजण, आधी प्लस एट बोललो तो करूया. प्लस एट, एट इज ऑल्सो नॉट अवेलेबल, मायनस टू प्लस टेन, प्लस फोर डायरेक्ट अवेलेबल, आन्सर इज द 29. मायनस एट हे बघा आता मात्र डायरेक्ट अवेलेबल आहे, मायनस एट आपल्या डायरेक्ट अवेलेबल, अगेन मायनस एट, आता एट अवेलेबल इकडे नाही, म्हणून आपण काय करणार, मायनस एट चा फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन, आन्सर इज द 13. वा वंडरफुल मित्रांनो, सर्व फॉर्म्युले मी तुमच्याकडनं एकदा करून घेतो, पण माझ्यासारखं बोलायचंय आणि तुम्ही माझ्याबरोबर करायचं पण आहे, कारण हा क्लास आपल्याला मायनस फाईव्ह पर्यंतचे फॉर्म्युले आपल्याला बघून घ्यायचे आज. ओके, आपण 80 पण करून बघूया सर्वजण, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके 90, ओके 225, ज्या विद्यार्थ्यांना फिंगरवर जमत नसेल त्यांनी टूलवर केलं तरी चालेल. 225 मायनस 90, इकडे लक्ष द्या, या 20 मधून मी मायनस 90 करू शकतो का, नाही करू शकत, पण मायनस 90 चा फॉर्म्युला काय, प्लस 10 मायनस 100, म्हणून आन्सर काय, तिकडे 200 होता आता 100 मायनस झाला, म्हणून आन्सर इज द 135. दिसतोय वंडरफुल. नेक्स्ट 444, इकडे लक्ष द्या, 444 मायनस 80, या 40 मधून मायनस 80 करू शकतो का आपण, नाही करू शकत, सेट द झिरो, पुन्हा करा. 464 बघा, 464 दिसतंय सरांना आन्सर, 464 मायनस 80, या 60 मधून मायनस 80 करू शकतो का आपण, नाही करू शकत, म्हणून व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ प्लस मायनस 80, प्लस 20 मायनस 100, आन्सर इज द 384. वंडरफुल, येतंय तुम्हाला सर्वांना, व्हेरी गुड, वाटलं तर टूलवर करून बघा, म्हणजे तुम्हाला येईल अजून. आता पुढचे हे बघा, सेम या ठिकाणी हे वाटलं तर तुम्हाला मी प्रॅक्टिस शीट पाठवतो, या प्रॅक्टिस शीट मध्ये हे सेम फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस करायची, वन बाय वन डे मी तुम्हाला पाठवेल, पण तुमचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. रिदमिक बोलायचंय, कसं बोलायचंय प्लीज इकडे लक्ष द्या, कसं बोलायचंय, मायनस 7 राईट करायचं, मायनस 7 तुमच्या नोटबुकच्या बुकवर राहील, मायनस 7 इज इक्वल टू प्लस 3 मायनस 10, असं बोलायचंय. मायनस 70 इज इक्वल टू प्लस 30 मायनस 100, कारण 70 आणि हा 30 हा 10 चे बेस आहेत, या 100 चे 70 आणि 30 बेस आहेत, म्हणून मायनस 70 करताना त्याचा फ्रेंड अपोजिट प्लस 30. सो वंडरफुल, अशा पद्धतीने आपण 9, 8, 7 आणि 6 बघूया. ओके सर्वजण करा माझ्याबरोबर. 254 बघा, 254 प्लस 6 साठी काय करतो, प्लस साठी मायनस 4 प्लस 10 करतोय की नाही आपण, व्हेरी गुड. आता मायनस 6 करायचं आपण, आता मायनस 6 साठी इथं काही आहे का माझ्याकडे, नाहीये, म्हणून मायनस 6 चा फॉर्म्युला मायनस 6 इज इक्वल टू प्लस 4 मायनस 10, आन्सर इज द 254. आता मायनस 60 करायचंय आपल्याला, इकडे लक्ष द्या, मायनस 60, आता मायनस 60 इथं होईल का, नाही होणार, पण मायनस 60 चा फॉर्म्युला काय बोला सर्वजण, मायनस 60 फॉर्म्युला प्लस 40 मायनस 100, आन्सर इज द 194. वंडरफुल, तुम्हाला दिसतंय, तुम्ही करतायत, आणि कदाचित हे सर्व प्रॅक्टिस, हा जो प्रॅक्टिस आहे, ह्या एक जस्ट बेसिक कॅल्क्युलेशन आहेत, हे बेसिक कॅल्क्युलेशन आहे, सर्व बेसिक कॅल्क्युलेशन आधी टूलवर करा, फिंगर्सवर करा, आणि मग आपण प्रॅक्टिस शीटला सुरू करणार आहोत. सो नो प्रॉब्लेम मित्रांनो, मी लगेच इमिजिएटली तुम्हाला प्रॅक्टिस शीट ओपन करतो,
आणि प्रॅक्टिस सीट मध्ये आपण काही कॅल्क्युलेशन करून बघूया. सो ओके, प्रॅक्टिस सीट ओपन करतो. मित्रांनो, मला असं वाटतंय की आपल्याकडे फिफ्थ स्टँडर्ड पर्यंतचे जे मुलं आहेत त्यांना थोड्याशा डिफिकल्टीज येत आहेत. मी कालच्या क्लासमध्ये थोडस पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी बोललो तेव्हा त्यांना रागवलोही, कारण ते प्रॅक्टिस करत नाहीये. पण असंही लक्षात येते मला की कदाचित त्यांना समजवण्यासाठी माझा वेळ कमी पडत असेल किंवा त्यांची प्रॅक्टिस कमी पडत असेल, तर अजून एक ऑपॉर्च्युनिटी आहे. फिफ्थ स्टँडर्ड पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक थोडस त्यांना समजावं अशा पद्धतीचं एक बुक तयार केलेलं आहे. जर पालकांची इच्छा असेल की ते बुक त्यांना तुम्हाला हवं असेल, पण मी पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला बुक देईल. म्हणजे तुम्ही काय करायचं, तुमच्या घराच्या शेजारी एखादा जो 50 पैशात आपल्याला प्रिंट काढून देतो आणि एक साधारण या पद्धतीने साधारण त्या पीडीएफ वरून तुम्हाला अशी प्रिंट काढता येईल. मित्रांनो, अशी प्रिंट काढता येईल म्हणजे एक साधारण याच्यामध्ये 90 पेजेस आहेत आणि या 90 पेजेस तुम्हाला साधारण 90 रुपीज मध्ये प्रिंट करता येईल. म्हणजे बोथ 90 रुपीज मध्ये, आणि याच तुम्हाला हे कोरल बाइंडिंग 20 रुपीज मध्ये, एक साधारण 110 रुपयामध्ये हे तुम्हाला बुक ऑलरेडी प्रिंट करून तुम्हाला वापरता येईल. आणि ज्यांना हवं असेल त्यांनी मला तसा पर्सनल व्हॉट्सअपचा मेसेज करायचा, मी त्यांना पीडीएफ पाठवेल. पण त्याची अट आहे, कारण हे बनवण्यासाठी काहीतरी एक जो काही मिनिमम चार्जेस किंवा जो असं म्हणता येईल की याच्या मागची जी तपश्चर्या आहे आमची ती वाया जायला नको किंवा तुम्हाला ती व्हॅल्यू असावी म्हणून एक साधारण 100 रुपीज एक बुकची पीडीएफ जर हवी असेल तुम्हाला लेवल 1 बेसिक लेवल म्हणजे ज्या फिफ्थ स्टँडर्ड पर्यंतच्या मुलांना जी डिफिकल्टीज जाते प्रॅक्टिस करण्यासाठी, हे बुक तुमच्या समोर असेल. आणि एक अजून दुसरं थोडस एक ऍडव्हान्स थोडस बुक आहे आपल्याकडे की जे आता मी तुम्हाला जे प्रॅक्टिस सीट पाठवतोय की जे फिफ्थ स्टँडर्डच्या पुढचे मुलं प्रॅक्टिस करतात ते पण हवं असेल तर नो प्रॉब्लेम. आणि परत एक सेकंड लेवलचं म्हणजे एक बेसिक लेवल, फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल असे 3 बुक्स आहेत. ज्यांना वाटतंय की मला बेसिक लेवलचं पाहिजे म्हणजे फिफ्थ स्टँडर्ड पर्यंतच्या मुलांना ते आवश्यक आहे असं मी समजेल, तर त्यांनी मला तसा व्हॉट्सअपचा मेसेज करावा. आणि फोन पे मध्ये एक बुक साठी 100 रुपीज, एका बुक साठी 100 रुपीज मला फोन पे करायचे. ज्यांचं मला फोन पे येईल त्यांनी मला तसा मेसेज करायचा, मला स्क्रीनशॉट पाठवायची, म्हणजे मी त्यांना त्याचं पीडीएफ तुम्हाला पाठवून देईल. तुम्ही प्रिंट करायची, पूर्ण होल बुक एकाच वेळेस प्रिंट करा, असं कोरल बाइंडिंग करा, 100 रुपीज मध्ये तुमचं बुक तयार होईल. आणि तुम्हाला ते रोजच्या रोज प्रॅक्टिस साठी वापरता येईल. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांची जी सिक्वेन्सिंग आहे किंवा जे ब्रेकअप होत आहे त्यांचं, म्हणजे पालकांनाही लक्ष देता येईल की बुक प्रमाणे ते प्रॅक्टिस करता येईल. सो एकदम सिम्पल अपील करतोय मी, जर तुम्हाला बेसिक लेवल 1 लेवल 2 लेवल 3 मी नंतर सांगेल तुम्हाला, मी सध्या ते मुलं प्रॅक्टिस छान पैकी करतायत म्हणून विनाकारण खर्च करायची गरज नाही. पण डेफिनेटली तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला तुम्ही मला मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा, अँड फोन पे वर प्रत्येक बुकची पीडीएफ पाहिजे असेल तर 100 रुपये पे करायचे, म्हणजे मला तुम्हाला बुक तुम्हाला पीडीएफ पूर्ण बंच पेज नंबर 1 टू लास्ट पेज पर्यंत मी पाठवेल. तुम्ही जस्ट झेरॉक्स वाल्याकडे गेले तो झेरॉक्स वाला तुम्हाला अशा पद्धतीने बुक व अशा प्रकारे प्रिंट करून देईल. आणि तुम्हाला प्रॅक्टिस डेली रोजची डेट टाकून किंवा डेली रोज 10 सम कसे करायचे त्याच्यात ऑलरेडी दिला आहे सर्व पाठ, तो तुम्हाला करता येईल. सो ते तुम्ही बघा, माझं मी ऑलरेडी तुमच्या ग्रुपवर पाठवणारच आहे. पण तुम्हाला जर वाटतंय की बुक पूर्ण बुक असावं आपल्या बरोबर सो मला तुम्ही फोन पे वर पे करून बुक पीडीएफ मागू शकता. ओके, सो आपण आता रेग्युलर -10 फॉर्म्युला जाऊया, आपल्याला प्रॅक्टिस करायची. ओके, सर्वजण लक्ष द्या की हा जो एक क्लास वर्कचा पॅटर्न आहे ए पॅटर्न, हे आपण 5 सम करूया म्हणजे सर्वांना क्लिअर होईल. आणि नंतर आपण पुढच्या फॉर्म्युलाचे 5 सम करूया, -8 आणि -9 फॉर्म्युलाचे आपण 5 सम करूया. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, 76 करा माझ्या बरोबर सर्वजण, 76 +5 बघा, इकडे +5 अवेलेबल आहे का, नाही, म्हणून -5 +10. ओके, +9 इकडे 9 आहे का, नाही, म्हणून -1 +10, आन्सर इज द 90.
मायनस नाईन. आता बघा इकडे नाईन नाही अवेलेबल, म्हणून मायनस नाईन चा फॉर्म्युला काय, प्लस वन मायनस टेन, आन्सर इज द 81. वा वंडरफुल. आपण हे फिंगरिंग प्रमाणे केलं म्हणून फिंगर्स वर करूया 81, आणि टूल वर पण करून बघायचे, म्हणजे टूल वर पण दोघं आन्सर सेम आले पाहिजे. आता टूल वर कसं करायचं, टूल मध्ये कसं होल्ड करायचं, पेन्सिल कशी होल्ड करायची, ते सर्व शिकवलंय मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण झालेलं आहे. नसेल तर पुन्हा इकडे लक्ष द्या, राईट हँड मध्ये थ्री फिंगर्स मध्ये पेन होल्ड करायची किंवा पेन्सिल होल्ड करायची, तुम्हाला आन्सर राईट करायचं, पेन्सिलच वापर करायचं, फिंगरिंग असं करायचं. या हातामध्ये तुमचं टूल असेल आणि टूल तुमचं पेपरवर प्लेन असलं पाहिजे आणि तुम्हाला समोर पेपर म्हणजे साधारण पुढच्या वरच्या बाजूला सम आणि खालच्या बाजूला टूल, म्हणजे तुम्हाला जस्ट व्हिज्युअलाइज करायला सोपं जावं. म्हणजे जिथं तुमचा युनिट रॉड येतोय, साधारण इकडे लक्ष द्या, इथं तुमचा हा जो तुमचा सम येतोय ना, या समच्या खाली साधारण तुमचा युनिट आणि टेनचा रॉड आला पाहिजे साधारण, अशी असं टूल होल्ड केलं पाहिजे. म्हणजे जस्ट वरती नजर फिरवली आणि खाली तुमचा टेन्स आणि युनिट रॉड, अशा पद्धतीने टूल होल्ड केलं की म्हणजे आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायला सोपं जातं. पुन्हा लक्ष द्या की मी हे सम करतोय, म्हणजे तुमचं टूलचं जे राईट एंड आहे, साधारण हे राईट एंड, हे राईट एंडचे हे जे दोन रॉड आहेत, हे युनिट रॉड आणि टेन्सचे रॉड, हे या समच्या खाली आलं पाहिजे. जर मी या सम कडे गेलो, प्लीज इकडे लक्ष द्या, या सम कडे गेलो तर हे दोन रॉड तोपर्यंत हळूच कण आपल्या हात इकडे शिफ्ट झाले पाहिजे. म्हणजे हे दोन रॉड इकडे असे रॉड असतील, हे टूल पूर्ण टूल असं राहील, पण हे रॉड जे युनिट रॉड आणि टेन्स रॉड आहेत, या समच्या खाली आले पाहिजे. जस्ट थोडस शिफ्ट करत राहायचं लेफ्ट हाताने, लेफ्ट हाताने, म्हणजे तुमचं व्हिज्युअलायझेशन करताना सम हे वरच्या बाजूला आणि टूल खालच्या बाजूला, म्हणजे सम वरती बघायचं आणि खाली तुमचं कॅल्क्युलेशन झाले पाहिजे. सो समजलं, जस्ट नजर फिरवायला पण आपल्याला कमी वेळ लागावा, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या आहेत, आपल्याला नॅशनलला कॉम्पिटिशन करायचंय. सो बेस्ट प्रॅक्टिस करूया आपण, अॅक्युरेशनी करूया आणि क्वालिटी प्रॅक्टिस करूया. सो ओके, आपण आता पुढे जाऊया, नेक्स्ट समजूया. सर्वजण ज्यांना टूलवर करायचं त्यांनी टूलवर करा, ज्यांना फिंगर्सवर करायचं त्यांनी फिंगर्सवर करा, पण आन्सर त्याप्रमाणे देऊया आपण. ओके, 21 प्लस नाईन, नाईन इज नॉट देअर, मायनस वन प्लस टेन, प्लस 52, बघा 50 आणि 2, क्लिअर, मायनस 8, इट इज नॉट अवेलेबल, म्हणून 8 चा फ्रेंड प्लस 2, बोला सर्वजण 8 चा फॉर्म्युला, प्लस प्लस मायनस 8 इज इक्वल टू मायनस 8 करायचं आपला, मायनस 8 इज इक्वल टू प्लस 2 मायनस 10, आन्सर इज द 74. वाव वंडरफुल, फिंगरने मी केलंय म्हणून फिंगर मध्ये लिहितो 74. ओके, समजते तुम्हाला सर्वांना. ओके, लास्ट सम करूया. ओके, 66, हे बघा 66 प्लस 5, 5 इज नॉट अवेलेबल, म्हणून प्लस 5 चा फॉर्म्युला मायनस 5 प्लस 10, अगेन प्लस 5, बघा डायरेक्ट अवेलेबल, मायनस 8. आता मायनस 8 या युनिट रॉडवर अवेलेबल नाही, म्हणून मायनस 8 चा फॉर्म्युला प्लस 2 मायनस 10, आन्सर इज द 68. वाव वंडरफुल, आन्सर इज द 68. अशा पद्धतीने एक दिवस पूर्ण क्लास वर कंप्लीट करा, हा डे वन ची प्रॅक्टिस करा एक दिवशी, दुसऱ्या दिवशी डे टू ची प्रॅक्टिस करा आणि तिसऱ्या दिवशी डे थ्री ची करा. म्हणजे अशा पद्धतीने एक वर्कशीट पाठवल्यावर मी तुम्हाला 3 दिवसाचं प्रॅक्टिस शीट पाठवलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे हे दहा सम प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे, दोघ पद्धतीने, टूल पद्धतीने पण आणि फिंगर पद्धतीने. म्हणून मी खूप सारा वेळ तुमचा घेणार नाही, डेली मुलांना साधारण 10 सम करायला 10 मिनिटं लागतील दोघ टेक्निकने. आणि हे चेक झाल्यावर नंतर आधीचे जे आपण डायरेक्टचे किंवा प्लस 5 किंवा मायनस 5 चे फॉर्म्युले ते मम्मी पप्पांना मेंटली विचारायला सांगायचे. सो नो प्रॉब्लेम, आपण आता पुढच्या फॉर्म्युल्याकडे जाऊया. मी पुन्हा पुन्हा प्रोसेस कशी अभ्यास करायची ते समजून सांगतोय तुम्हाला. ओके, आपण पुढचा फॉर्म्युला जाऊया, कारण हे तुम्हाला साधारण 2 दिवसांनी मी ही सीट पाठवेल. ओके, अजून उद्यापर्यंत मायनस 7 आणि मायनस 6 पण व्हिडिओ मध्ये हे तुम्हाला सर्व समजावं, एकाच दिवसाच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण तुम्ही समजून घ्यावं म्हणून हा प्रयत्न आहे. ओके, आपण हे समजूया आणि हे दोन समजूया, करा सर्वजण. ओके, 45 मायनस 6, बघा मायनस 6 5 मधून मायनस 6 होणार नाही, किंवा मायनस 6 इथं अवेलेबल नाहीयेत, म्हणून मायनस 6 चा फॉर्म्युला प्लस 4 मायनस 10, आन्सर इज 39. नेक्स्ट अजून ऍप्लिकेशन करूया, प्लस 2 प्लस 8, 8 इज अवेलेबल नो, सो प्लस 8 कसं करणार आपण, मायनस 2 प्लस 10. नेक्स्ट मायनस 9,
या 7 मधून माइनस 9 नाही करू शकत मी म्हणून माइनस 9 चा फॉर्मुला प्लस 1 माइनस 10 आंसर इज द 38 वाव वंडरफुल आंसर इज द 38 व्हेरी गुड 38 हा हे सम बघूया आपण 4 नंबरचा ओके 21 केलंय सरांनी 21 माइनस 9 9 युनिट रॉड वर अवेलेबल नाही म्हणून माइनस 9 चा फॉर्मुला प्लस 1 माइनस 10 नेक्स्ट प्लस 15 हा बघा हा 10 केला आणि 5 केला प्लस 15 डायरेक्ट केला माइनस 13 हे बघा माइनस 10 केला आणि माइनस 3 इन हाउस फॉर्मुला माइनस 3 चा फॉर्मुला प्लस 2 माइनस 5 आंसर इज द 14 आंसर इज द 1414 वंडरफुल आंसर इज द 40 अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण माइनस 9 माइनस 9 चा फ्रेंड प्लस 1 माइनस 8 चा फ्रेंड प्लस 2 माइनस 7 चा फ्रेंड प्लस 3 आणि माइनस 6 चा फ्रेंड प्लस 4 असे चार फॉर्म्युले आपण या क्लासमध्ये शिकलो सो प्रामाणिकपणे पाठवलेल्या शीटमध्ये रोजच्या रोज प्रॅक्टिस कराल मी अशी अपेक्षा करतो त्याचबरोबर याचबरोबर मी वैदिक मॅथमॅटिक्सचे पण सेशन मी युट्यूबवर टाकतोय ते पण पूर्ण बघा तिथं पण मेंटल अरिथमेटिकच्या ज्या काही अप्रोचने मी सीट पाठवतोय त्या पण प्रॅक्टिस करा एक साधारण एक तास रोजचा कुठेतरी आपण रिझर्व ठेवा या सर्व प्रॅक्टिसेसाठी आणि खूप सारा आपण कॅल्क्युलेशन मध्ये एन्जॉय करू आणि खूप सारं आपलं ह्युमन ब्रेन ब्रेन को ट्रेन करेंगे और ब्रेन को शार्प करेंगे और ब्रेन को कैलकुलेटर और कंप्यूटर से भी फास्ट कैलकुलेशन के लिए यूज करेंगे सो अशा थीम घेऊन आपण हे खूप सारे एन्जॉय करूया सो एक दोन सम घेऊ तोपर्यंत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन मी आता ही स्क्रीन शेअरिंग थांबवतो ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो 24 प्लस 6 6 इज अवेलेबल नो मायनस 4 प्लस 10 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण खूप सारे कॅल्क्युलेशन करू सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके 24 प्लस 6 इज हियर नो प्लस 6 करतोय आपण म्हणून प्लस 6 चा फॉर्म्युला मायनस 4 प्लस 10 मायनस 8 इकडे अवेलेबल नाहीये म्हणून मायनस 8 चा फॉर्म्युला प्लस 2 मायनस 10 प्लस 9 मायनस 1 प्लस 10 मायनस 9 इकडे काय या 1 मधून मायनस 9 नाही करू शकत म्हणून मायनस 9 चा फॉर्म्युला प्लस 1 मायनस 10 प्लस 7 बघा 7 डायरेक्ट अवेलेबल प्लस 7 डायरेक्ट अवेलेबल मायनस 6 डायरेक्ट अवेलेबल मायनस 2 डायरेक्ट अवेलेबल आता मायनस 7 करायचं आपल्याला आता मायनस 7 इथे अवेलेबल नाहीये म्हणून मायनस 7 चा फॉर्म्युला प्लस 3 मायनस 10 म्हणून आन्सर इज द 14 वंडरफुल अशा पद्धतीने आपण मायनस 9 मायनस 8 मायनस 7 मायनस 6 ही प्रॅक्टिस केली सो एक डोळे लावून बंद करून एक कॅल्क्युलेशन करूया क्लोज युअर आईज मी हेल्प करेल तुम्हाला रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज प्रामाणिकपणे करा 22 डोळे बंद करा प्रामाणिकपणे डोळे करा 22 मायनस 8 बघा युनिट रॉडवर मायनस 8 नाही करू शकत आपण म्हणून मायनस 8 चा फॉर्म्युला प्लस 2 मायनस 10 आन्सर दिसतंय 14 दिसतंय सर्वांना आन्सर दिसतंय 14 वाव वंडरफुल प्लस 6 6 ऑल्सो नॉट अवेलेबल प्लस 6 अवेलेबल नाहीये कारण ऑलरेडी तिथे 4 आहे म्हणून प्लस 6 होऊ शकत नाही म्हणून प्लस 6 चा फॉर्म्युला मायनस 4 प्लस 10 आन्सर इज द 20 मायनस 9 आता युनिट रॉड वर 0 आहे त्या 0 मधून मायनस 9 नाही करू शकत म्हणून मायनस 9 चा फॉर्म्युला प्लस 1 मायनस 10 वाव वंडरफुल आन्सर इज द 11 गुड दिसतंय तुम्हाला अजून एकदम कॅल्क्युलेशन करू आपण ओके 25 मायनस 7 बघा त्या 5 मधून मायनस 7 नाही करू शकत म्हणून हु इज द फ्रेंड ऑफ मायनस 7 प्लस 3 मायनस 10 म्हणजे इकडे 20 होता त्या 20 मधून मायनस आपण 10 केला आणि आन्सर इज द 18 दिसतंय 18 10 आणि इकडे 8 कारण प्लस 3 केलाय आपण म्हणून आन्सर इज द 18 प्लस 2
who is not available on unit rod, म्हणून minus 8 plus 10, answer is the 20. Wow. अशा पद्धतीने आपण खूप सारे कॅल्क्युलेशन करावेत. रोजच्या रोज वाटलं तर एक छोटासा एक 10-5 मिनिटाचा प्रॅक्टिसचा व्हिडिओ पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो. उद्यापासून अबॅकस एक प्रॅक्टिसचा एक 15 मिनिटाचा फक्त एक 15 सम वाटलं तर मी प्रयत्न करतो. पण त्याच्याबरोबर पूर्ण क्लासमध्ये बसा, त्या वेळेवर बसा, त्याची प्रॅक्टिस करा या अपेक्षा असेल. आणि त्याचबरोबर वैदिक मॅथमॅटिक्सचे पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याचं मेंटल एनर्जी प्रॅक्टिस करा. सो तोपर्यंत बाय बाय. आपण पुन्हा 2 दिवसानंतर मायनस 5 फॉर्म्युल्यापासून तर मायनस 1 पर्यंतच्या फॉर्म्युल्यांचं एक्सप्लेनेशन बघू, प्रॅक्टिस करू आणि रोज येणाऱ्या प्रॅक्टिस सीटमध्ये प्रॅक्टिस करू. ओके, प्रॉमिस. सो बाय बाय.